परिसरातील घडामोडी आणि नवीन अपडेट्स पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा. न्हावाशेवा पोलिसांनी वाहन चोरी व घरफोडी करणाऱ्या सरायत आरोपीला अटक केली आहे. त्याच्याकडून 9 गुन्हे उघडकीस आणले असून 3,31,000 माल हस्तगत करण्यात आला आहे. कौशल पाटील राहणार पाणदिवे असे आरोपीचे नाव आहे. न्हावाशेवा पोलीस ठाणे हद्दीतून 6 मे रोजी सोनारीगाव उरण येथून महिंद्रा कंपनीची बोलेरो पिकअप चोरी झाली होती. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता. न्हावाशेवा पोलीस ठाण्याचे वपोनी मधुकर भटे यांनी एक पथक स्थापन केले. या पथकाने पोलीस ठाणे हद्दीतील CCTV फुटेज तपासून व आरोपी याच्याबाबत गोपनीय माहिती घेतली. यावेळी गुन्ह्याचा तांत्रिक तपास करून गुन्ह्यातील आरोपी कौशल पाटील याला जांभूळपाडा उरण येथून ताब्यात घेतले व त्याला 15 जून रोजी अटक केली. त्याच्याकडून मोटर वाहन चोरी व घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्यात आले आहेत. आरोपीकडून महिंद्रा कंपनीची बोलेरो पिकअप गाडी, ग्रीनिश ब्लू कलरची सुझुकी एक्सेस 125 स्कूटी, मंदिर चोरीतील 1469 रुपये, टाटा इंडिका कार, महिंद्रा कंपनीचा पिकअप टेम्पो, सुझुकी एक्सेस स्कूटी, हिरो कंपनीची मोटोकॉर्प एक्स हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. आरोपी कौशल पाटील याला न्यायालयात हजर केले असता 22 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. एक बोलेरो पिकअप गाडी चोरीला गेलेलीचा गुन्हा दाखल झाला आणि त्या गुन्ह्याचा तपास करत असताना सहाय्यक पोलीस आयुक्त फोर्ट विभाग शिरसागर साहेब, वरिष्ठ पोलीस निरीक्षक भट्टे साहेब आणि त्यांची पूर्ण टीम यांनी त्याच्यामध्ये वर्कआउट करत असताना त्यांना एक चांगलं लीड मिळालं आणि त्याच्यामध्ये एक आरोपी त्यांना अरेस्ट करायचा त्याच्यामध्ये केला आणि त्या आरोपीच्या आपण ज्यावेळेस इंट्रोगेशन करत होतो त्यावेळी असं लक्षात आलं की त्याने जवळजवळ 9 गुन्हे आसपासच्या न्हावाशेवा पोलीस स्टेशनमध्ये 4 गुन्हे आणि पडवेल शहर पोलीस स्टेशनच्या आधीमध्ये 2, पडवेल तालुक्यामध्ये 1, उरणमध्ये 1 आणि NRI मध्ये 1 अशा प्रकारे वेगवेगळ्या 4 चाकी गाडी आणि 2 व्हीलर अशा ह्याच्यामध्ये चोरी केलेली आहे आणि जवळजवळ आपण 9 गुन्हे उघडकीस आणलेले आहेत आणि याच्यामध्ये 7 जवळजवळ व्हेकल आपण रिकवर केलेले आहेत. 2 आणखी चोर करणे बाकी आहे. अतिशय उत्कृष्ट असा तपास आणि अतिशय उत्कृष्ट अशी रिकव्हरी ह्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक भटे आणि त्यांच्या टीमने या ठिकाणी केलेले आहे. तर याच्यामध्ये एक महिंद्रा बोलेरो सुझुकी नंतर टाटा इंडिका कार नंतर महिंद्रा पिकअप टेम्पो सुझुकी एक्सेस स्कूटी हिरो होंडा मोटोकॉर्पची प्लस ही गाडी अशा रिकव्हर झालेल्या आहेत. प्लस हा जो आरोपी आहे याचा मंदिर चोरीमध्ये सुद्धा सहभाग होता. त्या अनुषंगानं एक मंदिर चोरी उघडकीस आलेली आहे आणि त्याच्यामध्ये 1469 जी मंदिरात ठेवलेली रक्कम समोर होती ती सुद्धा हस्तगत करण्यात आलेली आहे. आणखीनही काही गुन्हे उघडकीस याच्यामध्ये येऊ शकतात. तर आरोपी आपण 15 तारखेला पोलीस कस्टडीमध्ये घेतला होता. आता तिथे पोलीस कस्टडी 22 पर्यंत आहे. आणखीनही काही गुन्हे याच्यामध्ये उघडकीस येण्याची शक्यता आहे. तर आम्ही तपास करत आहोत. तर एक चांगला तपास आणि चांगलं इन्व्हेस्टिगेशन न्हावाशेवा पोलीस स्टेशनने या ठिकाणी केलेलं आहे. सर, एप्रिल महिन्यात हा आरोपी काही बाहेर आला जेलमधून आणि ते ह्या 2 महिने त्याने एवढे गुन्हे केले का? हो, निश्चित. अगोदर ही पनवेल शहर पोलीस स्टेशनमध्ये त्याच्याविरुद्ध त्याच्यामध्ये आपण अरेस्ट केला होता. त्याच्यानंतर तो बेलवरती बाहेर आला आणि त्याच्यानंतर या मधल्या 2 महिन्यामध्ये याने जे गुन्हे केलेले आहेत